राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांच्यासाठी ही होळी पेटवली जाणार आहे. ह्याला मानाची होळी असं म्हणतात. आजपासून आदिवासी बांधवामध्ये होळीचा सण सुरू झाला आहे आणि या होळीच्या सणाची सुरुवात ही राहुल गांधी यांच्यासाठी होळी पेटून होणार आहे. ज्याचं साहित्य या ठिकाणी जमा करण्याचं काम सुरू आहे. आपण बघताय की या ठिकाणी खड्डा करण्यात आला आहे, एक बांबूसुद्धा त्या ठिकाणी मोठा आणण्यात आला आहे. काय या होळीचं वैशिष्ट्य असतं? माझ्यासोबत सीताराम राऊत आहेत. मला सांगा राऊसाहेब, काय तयारी असते याची आणि याचं वैशिष्ट्य काय असतं? याचे वैशिष्ट्य म्हणजे ही होळी जी असते खास करून सातपुड्यामध्ये आणि सर्व भारतामध्ये होळीचा सण साजरा होता, परंतु सातपुड्यामध्ये वेगळ्या पद्धतीने ही साजरी होते. आणि ही जी होळी आहे ही मानताची होळी म्हणून ओळखली जाते. आमच्या आदिवासी समाजामध्ये जे लोक आपल्या भल्यासाठी चांगल्यासाठी घरात चांगलं उत्पन्न यावं आणि त्याच्यातले गुरंढोरं चांगल्या पद्धतीने राहावं याचे मानता करता आणि एखादा माणूस आजारी पडला आणि त्यावेळेला जर होळीच्या मानता करून त्याला जर दोन दाणे ठेवले जमिनीवर तो माणूस चांगला झाला तर ती मानता गणली जाते. त्याच्याप्रमाणे ही जी राहुल गांधीसाठी भारत जोडो न्याय यात्रामध्ये राहुल गांधी येत आहे, तर ही जी होळी आहे देशासाठी आणि आपलं जे राहुल गांधी याची ही मानताची होळी केलेली. काय काय साहित्य असतात याच्यामध्ये? साहित्य असतं तर बांबू असतं आणि बांबूचं वैशिष्ट्य सांगाय. हे जे बांबू आणलाय तुम्ही, हा कुठून आणलाय किंवा वैशिष्ट्य काय? हा बांबू सातपुड्यातून आणलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी पाहिलं जाते आणि चांगला जो बांबू असता त्याची निवड होते आणि त्या पद्धतीने तिथून आणला जातो आणि इथे आणल्यावरती त्याला लाकडं थोडी गौर्या आणि आंब्याचा पाला याने ते सजावट करता आणि वरती खोपराची वाटी असते, एक टाटी विणलेली असते अशा पद्धतीने आणि एक छोटा झाडू असतं या पद्धतीने त्याचे वैशिष्ट्य. आणि ती उभी केल्यावरती राहुल गांधी जेव्हा येतील आणि इथे पूजा करतील, पूजा केल्यावर ते होळीला आग लावतील ते जे पुंजारा आहे ते, त्याच्यानंतर राहुल गांधी ते पाहतील होळी जळताना आणि जे आमचं आदिवासी भाजीमध्ये मरख्या म्हणतात ते इथे नाचतील आणि त्याचं जी संस्कृती आहे ती इथे दाखवतील. आणि खास करून चंद्रकर निघाला तिथून आमची खास होळी चालू होते. पौर्णिमा ते परिणामा असा एक महिना धरला जातो आणि परवापासून थोडा चंद्रकर दिसला, काल तो जास्त दिसला आणि हा चंद्रकर दिसला मग आपण मानताची होळी करू शकतो. या पद्धतीने आमच्या आदिवासी समाजामध्ये सातपुड्यामध्ये मानताची होळी असे प्रत्येक ज्याचं चांगलं असेल आणि त्यांनी मानता केली असेल ती जर सुटायची असेल तर ही मानताची होळी 5 वर्ष करते. ही राहुल गांधीसाठी ही 5 वर्षाची असेल आणि ही 5 वर्ष करावी लागेल, ही 5 वर्ष करावा लागेल. परंतु राहुल गांधी नाही आले तरी कोणत्याही गावातून जाऊन ही होळी त्याची करावा लागतील, मानता 5 वर्ष त्यांना पूर्ण करावा लागतील या पद्धतीने आहे. म्हणजे याचं एक वैशिष्ट्य आहे की ही होळी एकदा पेटवल्यानंतर दरवर्षी 5 वर्ष ही होळी पेटवावी लागते आणि विशेषतः जो बांबू आणलाय तो बांबूचं देखील त्यासाठी महत्व असतं. अशी तयारी या ठिकाणी आदिवासी बांधवांनी होळीची केलेली आहे. होळीचा उत्सव आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू व्हायला जरी वेळ असला तरी आदिवासी बांधवांमध्ये मात्र कालपासूनच याची सुरुवात झाली आहे. आणि आपण बघताय की ज्यावेळी राहुल गांधी यांची ही यात्रा नंदुरबारमध्ये पोहोचणार आहे त्यानंतर ही होळी पेटवून ही मानाची होळी आहे अशीच होळी 5 वर्ष पेटवली जाणार आहे. कॅमेरामन पप्पू मोहरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नंदुरबार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.